नमस्कार आप देख रहे डेली न्यूज नाइन और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ डालते हैं एक नजर आज की मुख्य खबरों हो। पर नमस्कार मी धीरज तातोड़े सूरज तातोड़े याचा मोठा भाऊ मी आज एक व्हिडिओ बघितला त्यामध्ये सरळ श्री चंद्रशेखर बावनकुळे यांची बदनामी करायचं कारस्थान दिसून येत आहे <coughs> मला असं माहीत झालं की दोन महिन्याच दोन महिन्यापासून सतत सूरज तातोळे हा खापरखेड्याच्या एक महेंद्रसिंग राठोड याच्या ऑफिसमध्ये सतत बसायचा की चंद्रशेखर बावनकुळे यांना मला पंधरा लाख रुपये मागून द्या किंवा मी त्यांची बदनामी करीन आणि ह्याच उद्देशाने त्याने हा व्हिडिओ जाहीर केला आणि तो करत आहे सतत हेच प्रकरण तो सतत तिथे चालू आहे आणि आणि दुसरी गोष्ट म्हणजे लहानपणापासून ज्या साहेबांनी ज्या मावशीनी ज्या मायबापांनी सांभाळ केला तो आज त्यांचा पण नाही होऊ शकू राहिला त्याला असं वाटू राहिलं की मी साहेबाला ब्लॅकमेल करून खूप काही घेऊ शकतो हे करू शकतो ते करू शकतो असं काहीही नाही आणि दुसरी गोष्ट राहिली तर मी स्वतः चौदापासून तर अठरापर्यंत मुंबई इथे जेतवन बंगल्यावरती आणि मंत्रालयामध्ये मी चार वर्ष कंटिन्यू होतो मी बघितला आहे साहेबाचा स्वभाव दारू पित नाही आणि दुसरी गोष्ट राहिली लेडीज लोक लेडीज लोकाचा पण आदरच केला जातो आमच्या इथे आणि मी चार वर्षात कधीच बघितलं नाही या गोष्टी दोन्ही गोष्टी खोट्या आहेत आणि तिसरा आरोप त्यांनी पैसा घेण्याचा जो लावला आहे तर साहेबाला मी चार वर्षात कधी बघितलं नाही आहे की कोणापासून पैसे घेणे कमिशन घेणे हे घेणे ते घेणे आज कमीत कमी आज पंचवीस ते तीस हजार परिवार साहेबाच्या भरोशावर चालत होता मंत्री असताना आणि आतासुद्धा साहेबांनी कमीत कमी चार ते पाचशे मुलं पॉवर प्लॅन्टमध्ये जे बेरोजगार होते रोजगार करून नेला त्यांना आणि हा सुरज तातोडे नाहक त्यांची बदनामी करून आहे मी नीरज दामोदर तातोडे सूरज दामोदर तातोडे यांच्या छोटा भाऊ सूरजचा व्हिडिओ आज मी पाहला त्यांनी बावनकुळे साहेबावर जे त्यांनी आरोप केले ते आरोप खोटे आहे मी स्वतः साहेबांकडे दोन हजार सातपासून पासून त्यांच्या घरी राहतो आणि धीरज पण राहते आणि सूरज पण राहत होता आणि किच आणि किचनपर्यंत जातो मी दोन हजार पंधरापासून पासून साहेबाच्या गाडीमध्ये पी एम पी ए म्हणून पण काम केले आहे स्त्रीविषयी साहेबाच्या मनात अशा वाईट विचार पण नव्हता महेंद्र सिंग राठोड ज्या व्यक्तीकडून आज आम्हाला माहिती पडली की हा साहेबांच्या प साहेबांना पंधरा लाख रुपयाची सूरज हा मागणी करत होता ते साहेबांच्या राजकारणावर डाग लावण्याचा प्रयत्न दिसत आहे आणि साहेबांचं राजकीय ख राजकारण खराब कसं करायचं हे तो षडयंत्र करत आहे आणि त्याच्या पाठी त्याला पाठीशी जे कोणी असेल ते पण साहेबांनाच राजकारण खराब करण्यासाठीच मागे लागलेले आहे धन्यवाद ऐसी ताजा की अपडेट के लिए आप देखते रहिए डेली न्यूज लाईन चॅनल लाईक करे करें शेअर करेन